सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर स्वागत. सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं ही विनंती. आणि आता महाराष्ट्राचे शूरवीर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबूरकर यांचा विशेष सन्मान आपण इथं करणार आहोत. मी नितीनजी गडकरी आणि सुशीलकुमारजी शिंदे यांना विनंती करते की त्यांनी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबूरकर यांचा गौरव करावा. महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्याचा हा सुपुत्र आज भारतीय सैन्य दलामध्ये महाराष्ट्राच्यासाठी एक अभिमान म्हणून काम करतो. खरं तर भारताची सेना प्रादेशिकवाद मानत नाही. सगळा देश एकसंघ ठेवण्याचं, जोडून ठेवण्याचं काम भारतीय सेना करते. पण कायमच सह्याद्रीनं हिमालयाच्या संरक्षणाकरता धावून जायचं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि आमचा हा निधड्या छातीचा शूर सेनापती आज देशाचं संरक्षण करतोय. सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. मी विनंती करतो माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय सुशीलकुमारजी शिंदे यांना, कृपया आपण राजेंद्र निंबूरकर सरांचा विशेष सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण आपल्या या शूर सेनापतीचं कौतुक करूयात. या शूरवीर सैनिकाचा सत्कार जी 24 तास तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेनं करते आहे. भारत माता की, भारत माता की, जय हिंद. सर, खरंच तुमचा खूप मनापासून अभिमान वाटतो आम्हाला. आणि मी विनंती करतो आता राजेंद्र निंबूरकर सरांना, कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी हिमानी किंवा आजीजसारखा भाषेवर प्रभुत्व नाही आहे किंवा वक्तृत्वावर पण प्रभुत्व नाही आहे. तरी मी जे जसं काही मला जमेल तसं बोलतो. मी 5 मिनिटंपेक्षा जास्त वेळ घेणार नाही. पण मला झी 24 संयोजकांनी सांगितलं की काहीतरी सर्जिकल स्ट्राईकबद्दल किंवा काही एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं. मी थोडंसं विषयाला सोडून बोलू इच्छितो कारण की असा चान्स क्वचितच मिळतो. सर्वप्रथम मी जरी सैन्यात असलो तरी मी माझे रोल मॉडेल श्री नितीनजी गडकरी यांना म्हणतो. ते माझ्या भागातले कशासाठी म्हणून सांगतो म्हणजे असं काय आहे, मी त्यांचे नेहमी भाषणं ऐकत असतो. खूप मला वाटतं 5-6 वर्षाआधी एक इलेक्शन झालं होतं आणि ते सांगत होते की प्रचारसभेसाठी मी जातो तेव्हा जर पोळी आणि भाजी खातो, बाकी काहीच नाही आणि नेहमी त्याच्यावरच फिरत असतो. म्हणजे अशा साधे माणसाचं असं हे मला वाटतं की ते मला वाटलं आपण पण त्याच्यासारखंच व्हायला पाहिजे जीवनामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आता सांगितली होती की मागच्या काही मला वाटतं 1 महिन्याआधी एक इंटरव्ह्यू दिली होती की आम्हाला पराभवाची सवय खूप असायची. जेव्हा पराभव झाला तरी आम्ही आनंदी राहायचो. तेव्हा आम्ही जेव्हा लहानपणी गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायचो तेव्हा आचार्य विनोबाभावेची गीताही आम्हाला पाठ करायला लावायचे आणि त्यामधला एकच लाईन मी सांगतो कारण की पूर्ण गीताही पाठ आहे अजूनही. पण त्यामध्ये असायची की नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे. अशा माणसांचा रोल मॉडेल मी सांगू इच्छितो थोडं विषयाला सोडून. त्याबद्दल क्षमा असावी पण तसा चान्स मिळाला म्हणून सांगतो. दुसरी गोष्ट श्री योगेश जाधव ज्यांना सन्मान मिळाला. आम्ही सीमेवर लढतो आमच्या पाठीशी पूर्ण देश असतो. आम्हाला कोणाची भीती नसते. आमच्या पाठीमागे आमच्या शासनकर्ते, आमचे कमांडर्स, सैन्याची संघटना आणि
काही झालं तरी आम्हाला माहीत आहे की आमच्यावर काय आळ येणार नाही, पूर्ण भरभक्कम पाठिंबा असतो. पण योगेश सारख्या तरुणाला असा काही पाठिंबा नाही, त्याला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. म्हणून या युवकाला तरुणाईचा रोल मॉडेल मानायला हरकत नाही. इनफॅक्ट आपल्याला माहीत असेल की मी लहान असताना मी आम्हाला एक कविता शिकवायची इंग्रजीमधली, चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड, लॉर्ड टेनिसनची. तशाच टाईपची, म्हणजे काही कशाची पर्वा न करता सरळ झोकून द्यायचं आपल्याला आणि त्याचं आपल्याला त्याचं उद्दिष्ट गाठायचं. किंवा आपल्या मराठमोळ्या भाषेत म्हटलं, वेडात दौडले वीर मराठे साथ, तशा टाईपची यांची गाथा आहे. आणि म्हणून या तरुणाला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. थँक्यू. आता संयोजकांच्या विनंतीप्रमाणे मी सर्जिकल स्ट्राईकच्या फक्त 3 गोष्टी सांगतो. याला खूप वेळ लागेल पूर्ण सांगायला, फक्त 3 गोष्टी सांगतो. कसं काय सक्सेसफुल झाला, शक्य कसं काय झालं. उरी 17 सप्टेंबरमध्ये झालं होतं आणि त्यामध्ये आपल्या शासनाने केलं की काहीतरी करायला पाहिजे. शासनाने ठरवलं की पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे. मग धडा शिकवायचा कसा, आम्ही जेव्हा 2-3 सिनियर कमांडर्स होतो तेव्हा आमच्या रक्षामंत्री पारिकर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं, काही करू शकता का. आम्ही ॲक्च्युली लहानपणापासून अशाच ठिकाणी वाढलेलो आहे, आम्ही वेट करतो हा चान्स कधी मिळतो का. म्हटलं पारिकर साहेबांना, मी स्वतः सांगितलं, म्हटलं वाय नॉट सर, आणि त्यांना मराठीत सांगितलं, म्हटलं सर घाबरू नका आम्ही करतो. ते म्हटले मला माहीत आहे तुम्ही करू शकता, किती वेळ लागेल. म्हटलं सर 10 दिवस पाहिजे. नक्की ठीक आहे, 10 दिवस घ्या. आणि त्याच्यानंतर काही बोलणं नाही, काही नाही. हे सांगायचं तात्पर्य असं म्हणजे की सगळ्यात मोठा याचा भाग सरप्राईज, म्हणजे सरप्राईज हे अशा टाईपचं. मी छत्रपतीबरोबर तर आपल्या सैन्याला तुलना करू शकत नाही, पण आपल्या छत्रपतींनी जे सरप्राईज सूरतच्या स्ट्राईकमध्ये दाखवलं तशाच टाईपचं जवळपास सरप्राईज होतं. कोणाला माहीत नाही, मला वाटतं फक्त 7 किंवा 8 लोकांना माहीत असेल. प्राईम मिनिस्टर, त्यांचे सल्लागार किंवा मोठे मंत्री, आमचे रक्षामंत्री तेव्हा पारिकर साहेब आणि आम्ही 3-4 जणं, याच्याशिवाय कोणालाही माहीत नव्हतं. तुम्ही तेव्हा बघत असाल की तेव्हा आपले प्राईम मिनिस्टर सांगत होते की आपण पाकिस्तानविरुद्ध नद्याबंदीचं हे करू, किंवा पण सगळं दुसरीकडे वळवायचं असं त्यांचं हे होतं. म्हणजे इट वॉज अ काइंड ऑफ अ डायव्हर्जन आणि इकडे आपलं दुसरंच काहीतरी चालू होतं. तर आम्ही ते प्लॅन केला, प्लॅन तयार होतेच आणि त्या प्लॅनप्रमाणे आम्ही सक्सेसफुल झालो. तर त्या तसं सांगायचं म्हणजे जसं फर्स्ट पहिला बिंदू म्हणजे आश्चर्य सरप्राईज, दुसरा म्हणजे प्रचंड राजकीय इच्छाशक्ती. आम्हाला कधीच भीती वाटली नाही की जर आम्ही फेल झालो यामध्ये तर आमच्यावर काही नावं ठेवतील का, तेवढा कॉन्फिडन्स होता. तेवढा कॉन्फिडन्स शासनावर होता, आमच्या मोठ्या सैनिक नेत्यांवर होता आणि त्यामुळे हा स्ट्राईक सक्सेस होण्यावर खूप मदत झाली. आणि तिसरं म्हणजे आमच्या जवानांची, जे आतमध्ये गेले, त्यांची इच्छाशक्ती. आता तुम्हाला सांगायचं, थोडक्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे की आपण जेव्हा आत जातो, शत्रूच्या भागात जातो, तेव्हा त्यांच्या चौक्या पार करून जातो, 2 चौक्यांच्या मधून जातो आणि केव्हाही काही होऊ शकतं. आणि मग आतमध्ये जाऊन जेव्हा काही ॲक्शन केली आणि बाहेर यायचं कसं, जर त्यांना माहीत झालं तर नक्कीच कॅज्युलिटीज होणार. तर आम्हाला हे सांगण्यात आलं कॅज्युलिटीज नको व्हायला. ती मनात धाकधूक होती, जर कॅज्युलिटी झाला तर जेवढं आपल्याला यश मिळतं त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्यावर ठपका पण येऊ शकतो. आणि त्याच्याऐवजी आपले जे मुलं आहेत, आपले जे सैनिक आहेत, ते जातात, त्यांची क्षती होऊ शकते. म्हणजे ते ॲक्च्युली मनाला बरं वाटत नाही आणि त्यामुळे सगळ्यात जास्त टेन्शन त्याचं होतं. पण ह्या सरप्राईजमुळे काय झालं की आपण गेलो आणि पाकिस्तानने कधी असं इमॅजिन केलं नाही की असं होऊ शकतं. इतक्या समोर वगैरे 300-400 मीटर जाऊ शकतो, पण 10-15 किलोमीटर आत जाऊन त्यांचा स्ट्राईक करायचं म्हणजे त्यांनी कधीच विचार केला नाही असं झालं. त्यामुळेच काय झालं की त्यांच्या सगळ्या समोरच्या चौक्या गाफील होत्या. इन्फिल्ट्रेशन ते करणार पण आपण कधी केलं नव्हतं. आत गेलो, स्ट्राईक केला, जवळपास 3:30-4 वाजता वापस आलो आणि सगळं सक्सेसफुल झालं. आणि सगळ्यात पहिला मला
टेलिफोन काला पारिकर साहेबांचा आला वेल्डन तेवढंच बोलून बस आणि खूप छान वाटलं. मला पण वाटलं की आपण ज्या आधीपासून आपण करायचं ठरवलं होतं ते करायचा चान्स पण मिळाला. फक्त या सगळ्यांमध्ये एकच मनात खूप वेदना झाल्या की एवढे आपलं पूर्ण भारत देश पूर्ण सगळे वाहवाही करत होता, त्याच्यामध्ये लोकांना अभिमान वाटत होता, पण यामध्ये आपले काही लोक असे म्हणत होते हे स्ट्राईक फेक आहे. त्यामुळे मनातल्या खूप वेदना झाल्या अशा. एवढं करूनसुद्धा काही लोक असं नावं ठेवतात तर ते थोडं ठीक वाटतं. त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतं की ह्याला गालबोट लागलं काय. दोन एक्सपिरियन्स सांगतो सैन्यातले माझं भाषण संपवायच्या आधी. ऑपरेशन विजयमध्ये मी कमांडिंग ऑफिसर होतो म्हणजे कारगिलच्या वेळेस. आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा कारगिल युद्धात कारगिलमध्ये आपल्याला अपयशच येत होतं आणि आमचं युनिट या म्हणजे खालच्या बाजूला होतं. मग आम्हाला सांगण्यात आलं की असं काहीतरी करा तुम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध की तिकडे त्यांच्यावरचं प्रेशर कमी होईल आणि आपल्याला यश मिळायला लागेल. मग आम्ही पाकिस्तानच्या आतमध्ये जाऊन स्ट्राईक करायचा विचार केला होता आणि माझ्या युनिटने एक स्ट्राईक केला. अनफॉर्च्युनेटली जेव्हा वापस येत होतो तेव्हा आम्ही त्यांच्या माऱ्याखाली सापडलो. खूप आमचे जवळपास 15 लोक जखमी झाले आणि त्यांच्याबरोबर मी पण होतो. मला पण माझ्या छातीत गोळी लागली तेव्हा. आणि जेव्हा काही समजलं नाही, असं असतं की तेव्हा लागतं तेव्हा असं वाटत नाही की आपल्याला तशी जखम झाली वगैरे काही नाही. असं वाटलं काहीतरी झालं आहे पण त्याच्यानंतर मग थोडंसं असं रक्त यायला लागलं. तर मी विचारले रक्त कोणाचं आहे. मग म्हटलं सगळे बघायला लागले माझे. मग शेवटी लागले माझंच रक्त आहे. मग जवळपास पाच दहा मिनटानं त्यांनी मला उचलून नेलं एका सेफ जागी नेलं. आणि मग तेव्हा मला पूर्ण माझा जन्मापासूनचा इतिहास आठवला की माझा डॉक्टर तेव्हा आला. माझ्याबरोबर डॉक्टर पण होता. आमच्याबरोबर येतात सगळे डॉक्टर्स. तर डॉक्टरला विचारलं म्हटलं डॉक्टर हाऊ मच टाईम आय गॉट. तुम्ही सर कसे बात करते हो आम जायंगे जिनं. म्हटलं नाही लेट्स बी प्रॅक्टिकल किती वेळ आहे माझ्याजवळ. मग म्हटलं मी पाहिलं ब्लड. म्हटलं मी माझ्या हिशोबाप्रमाणे मला वाटतं मी 10 मिनटाच्या वर जगू शकणार नाही. तो नाही सर रेंगे. म्हटलं असं कर म्हणजे तेव्हा माझ्या मनात आला मला 2 लहान मुली होत्या आणि म्हटलं यांना कोण बघणार होता. पण त्यांना सांगितलं की डॉक्टर असं कर माझ्याजवळ काही जास्त पैसे नाही आहेत. म्हणजे बहुतेक 1-1.5 लाखाचे FD असतील ते करून त्यांना काहीतरी शिकव आणि चांगलं कर. पण शेवटी त्यांना सांग की जायच्या वेळेस की तुमचे वडील शेवटी खुश होऊन गेले असं मी त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर मग मी बेशुद्ध झालो. पण असं त्याच्यानंतर असं वाटलं त्याच्यानंतर जीवनाकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलला की हे सगळं लाईफ जे असं वाटलं बोनस आहे कधी काही होऊ शकतं आपण वाचलो. मग त्याच्यानंतर मी जेव्हा केलं की काही ना काही कोणाला मदत करायचं आपलं काम बरोबर करायचं प्रेरणा घेत राहायचं प्रेरणा देत राहायचं हा एक असा हा एक एक्सपिरियन्स सांगितला. आणि दुसरा एक माझ्या जवानाचा काही 10-15 दिवसांनंतर परत वापस माझी शस्त्रक्रिया होऊन परत मला वापस गेलो. परत मी तिथेच कमांड केलं. परत ॲक्शन सुरूच होते. तर एका ॲक्शनमध्ये परत गेलो आणि माझ्याबरोबर एक जवान होता त्याचं लग्न जमलं होतं नुसतंच. आणि जवळपास 1 महिन्यानंतर त्याला जायचं होतं लग्नासाठी. मग त्याला म्हटलं तू येऊ नकोस यंग बॉय. तो नाही सर मी आय विल जो आमच्या आपके साथ तो आना ही आना ऐसे कसे होऊ सकते. आम्ही यायच्या वेळेस काय झालं की माइन्स त्याला आपण मराठीत काय म्हणतो सुरुंग होता तर त्याचा पाय पडला आणि त्याचा पाय उडला पाय तुटला. म्हणजे त्याला इथून कापावं लागलं त्याला म्हणजे मांडीपासून पाय पूर्ण कापावं लागला. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मग तो रडायला लागला की साहेब तो शादी होणे थे अभि तुम्ही का साथ कोण शादी करे का. मग माहीत होते की काय आता ज्याचा पाय कपलेला आहे त्याच्या शादी लग्न कोण करणार ते म्हणजे लग्न तयार झालेलं होतं. तर म्हणजे तुम्हाला हे मी मुद्दाहून असं सांगायचं आपल्या देशात अशा विरांगणा आहेत अशा मुली आहेत. ती मुलगी आली मला भेटली म्हणे सर मी इसके साथ शादी करूंगी. तिला म्हटलं बेटा ये देखो इसका तुम सोचो इसका पैर अभी उड़ गया है ये हमेशा ये इसका पैर तो ये तो लंगड़ा है इसको कुछ नहीं. ऐसा साहब अगर मेरी शादी हो जाती
और तब लंगड़ा हो जाता तो क्या होता, तो कोई बात नहीं। तो हे सांगा असं असं वाटतं की भाई अजूनही आपल्या देशाचे प्रेरणा देणारे लोक आहेत, त्यावरच आपला देश सुरू आहे। आणि अशा बऱ्याचशा गोष्टी मी सांगू इच्छितो, पण आता तेवढा वेळ नाही आहे। आणि हे सर्जिकल स्ट्राईकचे 3 पार्ट्स या 2 एक्सपिरियन्स सांगून मी माझं भाषण संपवतो। मग संपवायच्या आधी झी24चे संयोजक आहेत, तुम्ही खूप छान काम करताय सर, खूप छान वाटलं आणि इथे यायला आनंद वाटला, जरी सुट्टी घेऊन यावं लागलं। चिप्सशी बोललो मी, म्हटलं सर मला जायचं आहे, म्हणजे तुम्ही जा, नक्कीच जा आपल्या मुंबईला जाऊन तिथे त्यांच्यात मिसळा, त्यांना सांगा आणि हे करा। तस ते तुम्ही जे काम करतायत आणि आजचे जे बघितलं आहे, जे म्हणतात अननोन सोल्जर्स, की ज्यांना कोणी माहीत नाही, अनॉनिमस सोल्जर आम्ही ज्यांना म्हणतो, की असे अशा लोकांना तुम्ही वर आणता, त्यांना त्यांचं काम त्यांना प्रोत्साहित करता, याच्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद आणि नेहमीच तुमचा आभार राहील। थँक्यू। धन्यवाद निंबोडकर सर। धन्यवाद सर। तुम्ही म्हणाला सर तुम्हाला भाषण करता येत नाही, पण सर आमच्या सगळ्यांच्या करता आयुष्यामध्ये खूप सतत आठवणीत राहावा असा अनुभव तुम्ही आम्हाला दिलाय, पुनश्च एकदा टाळ्यांचा कडकडाट। आणि सर कायम सैन्य दलामधली आपल्यासारखी व्यक्ती पाहिल्यानंतर आम्ही तातडीनं जय हिंद करतो, मनातून सॅल्यूट करतो। त्याचं कारणच आहे की तुमच्यासारखा जो त्याग आहे तो त्याग खरंच सैन्य दला इतका त्याग कुणीही करू शकत नाही। पुनश्च एकदा आपल्याला तमाम देशाच्या वतीनं जोरदार 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 मानाचा मुजरा। थँक्यू सो मच। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।